तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे लोकसत्ताचे आजचे 10 प्रश्न। तर आपण सुरू करूयात। सगळ्यात पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? यात सगळ्यात पहिला ऑप्शन जो आहे तो आहे, बँक स्थापन करायची असल्यास संस्थेला रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे अनिवार्य आहे। तर त्याच्यामध्ये आता तुम्ही मला सांगा, कोणती जरी बँक असेल तर तिचं आपल्या याच्यामध्ये इंडियामध्ये जर सुरू करायची असेल तर त्याला रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे अनिवार्य आहे की नाही ह्याचा तुम्ही तोपर्यंत विचार करा। तर याचं ऑप्शन हे पहिलं आहे। दुसरं ऑप्शन काय आहे, बँक स्थापन करण्याच्या परवानगीचे नियम हे बँकिंग अँड रेग्युलेशन ऍक्ट 1949 मध्ये देण्यात आलेले आहेत। तिसरं ऑप्शन आहे, परवाना रद्द करण्याचे अधिकार आरबीआय कडे नाहीत, त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया 1949 ऍक्ट मध्ये देण्यात आली आहे। बुडीत कर्जे तसेच संशयास्पद व्यवहारांची वाढ झाल्याचे लक्षात आल्यामुळे आरबीआयने रुपी बँकेचा परवाना रद्द केला आहे। आजच्या लोकसत्ताच्या न्यूजपेपरमध्ये आलेला आहे की आरबीआयने रुपी बँकेचा परवाना रद्द केला आहे, त्यावरून मी हा प्रश्न केलेला आहे, काढलेला आहे आणि त्याच्याबद्दल हे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तुम्ही मला सांगा, पहिल्या ऑप्शनमध्ये असं दिलेलं आहे की बँक स्थापन करायची असल्यास संस्थेला रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे अनिवार्य आहे की नाही याचा तुम्ही विचार आतापर्यंत केलेलाच असेल। तर हे एक आहे, तर बँक स्थापन करण्याचे परवानगीचे नियम हे बँकिंग अँड रेग्युलेशन ऍक्ट 1949 मध्ये देण्यात आलेले आहेत। तर हे जे आहे तर हे चुकीचं आहे, कारण की बँक स्थापन करण्याच्या परवानगीचे नियम हे आरबीआय कडे नाही, हां बरोबर, बँक स्थापन करण्याच्या परवानगीचे नियम हे बँकिंग अँड रेग्युलेशन ऍक्ट 1949 मध्ये देण्यात आलेले आहेत, हे बरोबर आहे। परवाना रद्द करणे हा पण आहे, हा जो ऑप्शन आहे आपला हा सुद्धा करेक्ट आहे। परवाना रद्द करण्याचे अधिकार आरबीआय कडे नाहीत, ऍक्ट मध्ये देण्यात आली आहे। आता जसं आपण एक वाचत जातो तसं आपल्याला वाटायला लागतं की हे बरोबर आहे, कारण की आपण नुकतंच इथं वाचलेलं की जी बँक स्थापन करण्याच्या परवानगीचे नियम हे बँकिंग अँड रेग्युलेशन ऍक्ट 1949 मध्ये देण्यात आलेले आहेत म्हणून। तर त्याच्यामुळे आपल्याला तिसरं ऑप्शनही बरोबर ते बरोबर नाही, कारण परवाना रद्द करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त आरबीआय कडे आहे, हे ज्याला माहिती असेल तो हा जो ऑप्शन आहे तो सहज त्याला इलिमिनेट, त्याचा आन्सर जे आहे तर ते बरोबर येईल। याच ऑप्शन जे आहे तर ते सी आहे, ए बी डी अँड सी। पहिल्या प्रश्नाचा आन्सर असेल सी। त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात। आपण राज्यसेवेचा जो पेपर असतो त्याच्यामध्ये ऑस्कर पुरस्काराबद्दल नेहमीच विचारलं जातं आणि आजच्या लोकसत्ताच्या कॉलम मध्ये विचारलेलं आहे की ऑस्कर हा पुरस्कार कोणत्या चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे। जर आपण दररोज 10 करत असतो लोकसत्ता मधले, त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला महिन्याच्या शेवटी जसं मी बघते की राज्यसेवेचे जे मुलं आहेत, मॅक्झिमम मुलं जे असतात तर ते काय करतात, परिक्रमा आणतात आणि परिक्रमा किंवा दुसरं कोण कुठलं पण मॅग्झिन फाईड वगैरे जे पण असतात तर ते महिन्याचे मॅग्झिन आणि त्याच्यावरून ते काय करतात, ते वाचतात। ऍटलिस्ट 13 वगैरे 14, कारण की कसं असतं, आपण ब्रेकफास्ट लंच डिनर असं वेगळ्या वेळी जे आहे ते खातो ना, म्हणजे आपण ब्रेकफास्ट ब्रेकफास्टच्या वेळेला खातो, लंच लंचच्या वेळेला खातो, डिनर डिनरच्या वेळेला खातो, तसंच असतं, एकदाच आपण सगळं काही खाऊ नाही शकत। त्याच्यामुळे दररोज जे आहे आपण 10 हे जे क्वेश्चन आहे तर हे जर आपण पाहिले किंवा द हिंदू पेपर वाचला तर ते आपल्यासाठी सगळ्यात जास्त बेनिफिशियल राहील। त्याच्यामधून आपल्याला आपला घेऊन आलेली। तर सेकंड क्वेश्चन मध्ये काय आहे की ऑस्कर पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या चित्रपटाचे नाव काय आहे, तर ब्रह्मास्त्र, द काश्मीर फाइल्स, रॉकेटरी। जे नामांकित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी डिसाइड केलेलं होतं, पण हे जे चित्रपट आहे छेल्लो शो असं सुद्धा म्हणतात,
आणि छेल्लो शो असं सुद्धा म्हणतात. तर छेल्लो शो हे गुजराती मध्ये म्हणतात, म्हणून छेल्लो शो आणि छेल्लो शो हे अशा आपल्या ज्या भाषेमध्ये आहे मराठीमध्ये त्याला छेल्लो शो असं म्हणतात, म्हणून छेल्लो शो हे एक आन्सर राहील. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. नेक्स्ट आहे लिसेस्टर. लिसेस्टर हे शहर कोठे स्थित आहे? लिसेस्टर हे काबर न्यूज मध्ये आहे माहिती का तुम्हाला? कारण की इंग्लंडमध्ये सध्या जे आहे तर ते मायनॉरिटी हिंदू जे आहे तर त्यांच्यावरती खूप जास्त अत्याचार होतोय, हिंसक प्रवृत्ती त्यांच्यावरती अप्लाय केली जाते. त्याच्यामुळे लिसेस्टर हे शहर सध्या इंग्लंडच्या पश्चिम भागात, इंग्लंडच्या दक्षिण भागात, इंग्लंडच्या उत्तर भागात की इंग्लंडच्या पूर्व भागात? याचं आन्सर आहे इंग्लंडच्या पूर्व भागात. आपल्याला माहिती पाहिजे कारण राज्यसेवा याच्यामध्येच कन्फ्युज करते आपल्याला. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण म्हणजे कोणत्या भागात आहे नेमकं, आपण स्पेसिफिकली नाही वाचत. हा आपल्याला माहिती आहे ना लिसेस्टर हे शहर कुठे आहे, तर इंग्लंडमध्ये. आपण एवढंच फक्त डोक्यामध्ये ठेवतो पण इंग्लंडमध्ये नाही. युपीएससीच्या त्याच्यामुळे हे तुम्ही डोक्यामध्ये ठेवा की लिसेस्टर हे शहर इंग्लंडच्या पूर्व आन्सर नाही. नंतर मग याचं ऑप्शन जे आहे हे छेल्लो शो हे याचं आन्सर आहे. पुढे मुत्तहिदा MMU बाबत खालील पैकी कोणती विधाने अचूक आहेत? आता ही जी आहे तर ही एक समजा आपण असं समजू की आपल्या सोप्या भाषेत एक आतंकवादी संघटना समजा तुम्ही समजा, कारण की जितक्या पण बाकीच्या ज्या संघटना आहेत आतंकवादी संघटना त्यांच्याशी निगडीतच आहे, पण तरीही आपल्या भारताच्या काही भागांमध्ये ती आतंकवादी संघटना न म्हणता तिला जे आहे की एक धार्मिक व शैक्षणिक संस्था असं म्हणतात, असं लोकसत्ताच्या आजच्या पेपरमध्ये दिलेलं आहे. ही संघटना फक्त पंजाब व त्याजवळील क्षेत्र हरियाणामध्ये कार्यरत आहे. MMU चे ब्रीद वाक्य या रसूल अल्लाह तेरे चाहने वालो की खैर, तर हे त्याचे ब्रीद वाक्य आहे. हे तीन ऑप्शन आहेत. तर तुम्हाला असं वाटत असेल आता काय आम्ही सगळे आतंकवादी संघटना पण करायच्या का? पण नाही. ही का न्यूज मध्ये आहे माहितीये का तुम्हाला? जम्मू काश्मीर सध्या गाजलेलं राज्य आहे कारण 370 कलम हटवणे किंवा बाकी जेवढ्या पण आहे तर ते म्हणजे मॅक्झिमम टाइम्स कॉन्ट्रावर्शियल राहिलेले. हे जम्मू काश्मीर राज्य आहे त्याच्यामुळे जम्मू काश्मीर मध्ये जे आहे तर तिथे प्रार्थना अप्लाय करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या स्कूल्समध्ये. तर ह्या ज्या संघटनेने त्याचा खूप जास्त विरोध केला की याच्यामुळे आमच्या ज्या काही म्हणजे आपण म्हणतो मुस्लिम जे आहे तर ते रिच्युअल्स जे आहे तर ते खूप जास्त हानी होती आहे त्याची, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ही संघटना जी आहे तर ती म्हणजे चर्चेत आहे. त्याच्यामुळे मी ह्या संघटनेबद्दल घेतले, बाकीच्या संघटना तुम्हाला करायची गरज नाहीये. ही न्यूज मध्ये म्हणून ही घेण्यात आलेली आहे आणि याच्यामुळे तुम्हाला बराच फायदा होईल. याचं जे आन्सर आहे तर ते आहे ए आणि सी, म्हणजे हे ए ऑप्शन आहे याचं. ही संघटना फक्त पंजाब व त्याजवळील क्षेत्र हरियाणामध्ये. तुम्ही मला सांगा पंजाब आणि हरियाणामध्ये कोणत्या इतक्या आतंकवादी संघटना ऍक्टिव्ह असतात का? नाही. कोणत्या आपल्या सगळ्यात जास्त टेररिस्ट असतात तर त्या कुठे ऍक्टिव्ह असतात? तर त्या जम्मू आणि काश्मीरमध्ये. त्याच्यामुळे हे जे सेकंड ऑप्शन आहे पंजाब आणि हरियाणामध्ये हे चुकीचं ऑप्शन राहील. राईट आन्सर आहे ए अँड बी. त्याच्यानंतर आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया. दररोजच्या प्रश्न जितके जो प्रश्न आहे तो आदिवासी जमातींवरती टाकते कारण की त्या ज्या आहेत ते खूप महत्वाच्या असतात आपल्या राज्यसेवेच्या किंवा UPSCच्याही म्हणा. त्याच्यापैकी जितके पण प्रश्न असतात त्याच्यापैकी आदिवासी जमातींवर असतो कारण सध्या आदिवासी जमात ही म्हणजे कोणती पण असो तर ती जी पण कॉन्ट्रावर्सी आहे किंवा जी न्यूजमध्ये आहे ती आपल्याला माहितीच पाहिजे. तशा तर खूप जास्त आदिवासी जमाती आहेत भारतामध्ये पण ज्या न्यूजमध्ये आहेत त्या आपल्याला माहित पाहिजे. तर याच्यात जो आहे तो पहिला आहे कातकरी आदिवासी जमात कुठल्या राज्यात स्थित आहे. तर कातकरी बद्दलच मी का विचारलं असेल कारण की आजच्या न्यूजपेपरमध्ये आहे की कातकरी आदिवासी जमातीचे जे लोक आहेत तर त्यांना निर्वाहासाठी लागतात.
असं त्याच्यात देण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही एक विचार करा, ज्या भारतामध्ये आपण स्त्री पुरुष जे आहे इक्वॅलिटी बघण्याचा प्रयत्न करतो, किंवा मग वुमेन एम्पॉवरमेंटचा असं हे बघण्याचा प्रयत्न करतो, तर त्या ठिकाणी एका समाजाला फक्त जगण्यासाठी स्वतःची मुले विकण्याची जेव्हा वेळ येत आहे, तर मग ही किती आपल्या देशाची किंवा किती आपल्या समाजाची शोकांतिका आहे हे आपण बघू शकतो. तर मग याच्यामध्ये कातकरी आदिवासी जमात कुठल्या राज्यात स्थित आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. हे जे आहे हे याचं आन्सर असेल महाराष्ट्र. त्याच्यानंतर सहावा प्रश्न, कोरोना काळात्मक कारवाई करण्यासाठीचा कायदा भारताच्या संविधानात देण्यात आलेला आहे. आता जितके वेळ होतं किंवा आधी पण, तर हे जे तुम्हाला वाटत असेल की मुखपट्टी आता हा खूप शुद्ध मराठी शब्द आहे मुखपट्टी म्हणून कधी कधी नाही लक्षात येत, पण मुखपट्टी म्हणजे मास्क सक्तीनं वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठीचा कायदा भारताच्या संविधानात देण्यात आलेला आहे. सेकंड ऑप्शन आहे, दंड वसूल करण्याचे अधिकार कोरोना काळात महापालिकेकडे होते. तुम्ही मला सांगा, करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा कायदा जर संविधानात दिलेला असता, तर त्याच्यावरती जे आहे तर ते म्हणजे दंड वसूल कस काय करण्यात आला असता, म्हणजे जरी करण्यात आला असता तरी पण त्याचे अधिकार महानगरपालिकेकडे थोडीच असले असते. त्याचे मुखपट्टी सक्ती न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा कायदा हा भारतीय संविधानात देण्यात आलेला नाहीये. आता आपण ज्या वेळेस क्वेश्चन सॉल्व्ह करतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं अरे हा दिलेलंच असेल म्हणून तर मग इतकं करण्यात आला होता, किंवा म्हणून तर इतकं कंपल्शन करण्यात आलं होतं की मास्क लावलाच पाहिजे ऑफिसेसमध्ये, गव्हर्नमेंट ऑफिसेस प्रायव्हेट ऑफिसेस सगळीकडेच म्हणूनच केलं असेल. पण ते त्याच्यामुळे नव्हतं केलं, ते आपल्या संरक्षणासाठी केलेलं होतं, ते महानगरपालिकेने केलेलं होतं. आणि दुसरा ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे, तर वरीलपैकी चूक विधान ओळखा असं आलेलं आहे. तर चूक विधान ओळखायचं म्हणजे काय, तर मग पहिलं ऑप्शन फक्त हे चूक विधान आहे. त्याच्यानंतर आपण जे आहे तर ते सातव्या प्रश्नाकडे बोलूया. सातव्या प्रश्नामध्ये आहे की ई सिगारेट बाबतीत कोणती विधाने अचूक आहेत. आता याच्यामध्ये विचारलेले अचूक आहेत विचारलेले, तर तंबाखूजन्य पदार्थातील अपायकारक निकोटीन हे ई सिगारेटमध्ये द्रव्य स्वरूपात वापरले जाते. त्याच्या नंतर जे आहे तर ते बी ऑप्शन, यात द्रव रूपातले निकोटीन नशा येणारी विविध द्रव्ये समाविष्ट केली जातात. तिसरा आहे, ई सिगारेट धूर विरहित असते. ई सिगारेटच्या उपकरणात एका लहानशा बॅटरीचा समावेश असतो, त्याद्वारे ती पेटवून त्याचे सेवन केले जाते. तर तुम्हाला ऑप्शन मध्ये जे दिलेलं आहे ई सिगारेट धूर विरहित असते, तुम्ही असं विचार करताल की असं कस काय, किंवा कोणतीही बीडी काही पण असेल जे पण असे हानिकारक सेवन करण्याचे जे पण साधन असतात, तर ते धूर विरहित कस काय असू शकतात. आपण असं लॉजिकली विचार करू शकतो, जेव्हा आपल्याला माहिती नसते त्यावेळेसच आपण असं विचार करू शकतो. पण हे जे ऑप्शन आहे हे सुद्धा करेक्ट आहे, म्हणजे याचा आन्सर राहील वरील पैकी सर्व. ई सिगारेट हे एक प्रकारे काहीतरी म्हणजे नवीन आहे न्यूजपेपरमध्ये, तसं तर इतकं पण नवीन नाही आहे, पण तरी पण थोडंसं नवीन आहे ई सिगारेट. म्हणून मी इन्फॉर्मेटिव्ह देण्याचा केलेला आहे की तुम्हाला ई सिगारेट बद्दल सगळं पाहिजे. म्हणजे ह्या चार ऑप्शन पैकी दोन ते तीन जरी ऑप्शन राज्यसभेच्या किंवा युपीएससीच्या परीक्षेमध्ये आले तर तिथे तुमचं चुकणार नाही. त्याच्यामुळे मी इन्फॉर्मेटिव्ह देण्याचा प्रयत्न केलाय. याचा ऑप्शन आहे चार वरील पैकी सर्व. आता हे जे प्रश्न आहेत तर हे मी द हिंदू मधून काढण्याचा प्रयत्न केलाय. सध्या सीबीआय खूप जास्त न्यूजमध्ये, आपण पेपर ओपन केला की सीबीआयने इकडे रेड टाकली, सीबीआयने तिकडे रेड टाकली, सीबीआयने असं केलं, सीबीआयने तसं केलं, सीबीआयने ह्यांना अटक केली, सीबीआयने त्यांना अटक केली, मग सीबीआयच्या जाळ्यामध्ये हे अडकले ते अडकले, असं आपण न्यूजवरती पण बघतोय. न्यूज पेपरमध्ये पण आपल्याला तेच बघायला भेटते की सीबीआयने असं केलं, किंवा मग सीबीआयने आज यांच्या घरी छापा मारला, सीबीआयने यांना अटक केली, सीबीआयने असं केलं. तर सीबीआय 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 म्हणजे नेमकं काय? CBI is a constitutional body investigating cases of corruption, bribery and misconduct of central government employees is one from its functions.
सीबीआय डू नॉट रिक्वायर टू ऑप्टेन द प्रायर अप्रुव्हल ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. आता याचं ऑप्शन तुम्ही मला सांगा काय असेल. तर आपण एवढं सीबीआय बघतोय, पण आपल्याला माहितीये का की ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे का नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, स्टॅच्युटरी बॉडी आहे की नॉन स्टॅच्युटरी बॉडी आहे. तर याचं ऑप्शन आहे याच्यामध्ये काय की सीबीआय इज अ नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी. सीबीआय इज अ नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ही. सीबीआय डू नॉट रिक्वायर टू ऑप्टेन द प्रायर अप्रुव्हल ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. तर सीबीआय जे नॉट आहे हे चुकीचं आहे. डू रिक्वायर टू ऑप्टेन द प्रायर अप्रुव्हल ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे याचा आन्सर काय आहे. तर याचा आन्सर आहे ओनली बी. त्याच्यानंतर आपण घेऊया तो नववा प्रश्न. आजचा आपला नववा प्रश्न जो आहे तो आहे हिजाब बद्दल. कर्नाटका गव्हर्नमेंटनी जेव्हा हिजाबला बॅन केलं त्याच्यानंतर खूप साऱ्या कॉन्ट्रॉवर्सीज निर्माण झाल्या. तर आपल्यासाठी त्या कॉन्ट्रॉवर्सीज काय आहे, सुप्रीम कोर्ट काय म्हणलं, हायकोर्ट काय म्हणलं, हे मेन्सच्या पेपरसाठी पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. पण प्रिलियम्समध्ये काय विचारू शकता तर त्याच्यावरती मी हा प्रश्न काढलेला आहे. जर आपल्याला यूपीएससी किंवा एमपीएससी, जसं तुम्ही काही काही जणांचा असा फीडबॅक येतो कधी कधी की मॅडम तुम्ही खूप करंट टू कन्व्हेन्शन घेता म्हणून, तर काय सांगता एम काय सांगता ना एमपीएससी तो आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला प्रिपेअर राहिलं पाहिजे. म्हणून मी माझे जितके पण प्रश्न आहेत ते फॅक्च्युअल पण असतात आणि मी करंट टू कन्व्हेन्शन मॅक्झिमम टाइम्स त्याचा घेण्याचा प्रयत्न करते. कारण जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आणि जास्तीत जास्त तुमचा जो करंट अफेअरचा जो सब्जेक्ट आहे तर तो याच्यातून कव्हर झाला पाहिजे. त्यामुळे मी करंट टू कन्व्हेन्शन जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते, ज्याच्यामधून तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशनही मिळते. तुमचा हा जो सब्जेक्ट आहे म्हणजे तुम्हाला 15 कमीत कमी 13 तरी मार्क पडले पाहिजे त्याच्यामुळे, म्हणजे 13 क्वेश्चन्स तुमचे 15 बरोबर आले पाहिजे. त्याच्यानंतर हिजाब बॅन बाय द हायकोर्ट ऑफ कर्नाटका, विच राईट्स कॅन बी व्हायोलेटेड ड्यू टू हिजाब बॅन. आता याच्यामध्ये मला सांगा की राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन, राईट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ऑर प्रायव्हसी इनसाइड अ क्लासरूम, युनिफॉर्म ड्रेस कोड विल डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट मुस्लिम स्टुडंट्स. ह्याच्यामध्ये जे आहे तर हे तीनही ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे, त्याच्यामुळे ऑल आर करेक्ट हे याचा आन्सर राहील. आता हिजाब बॅन, हिजाब बॅन म्हणजे, हिजाब म्हणजे तर सगळ्यांना माहितीच असेल, हिजाब म्हणजे जे मुस्लिम कम्युनिटीच्या ज्या मुली असतात ना त्या असा गोल स्कार्फ जो आहे तर तो असं लावून जे येतात क्लासरूम मध्ये वगैरे, तर त्याच्या तो ती जी पद्धत आहे त्याच्यावरती बॅन केलं तर कर्नाटका गव्हर्नमेंटनी. आणि त्यांनी हे पण केलं की त्यांनी युनिफॉर्म, प्रॉपर युनिफॉर्म घालूनच यायचं म्हणून, आणि तो जो स्कार्फ आहे तर तो बांधून नाही यायचा म्हणून. आता ही त्यांचा रिच्युअल आहे काय नाही आहे हे त्यांच्या कुराणमध्ये लिहिलेलं आहे नाही लिहिलेलं आहे ह्याचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे तर ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट करत आहे, त्याच्याकडे आपल्याला जायचंही नाही आहे कारण की तो एक कॉन्ट्रॉवर्शियल सब्जेक्ट आहे, तो तिथेच राहू द्या. पण हे जे आहे राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन, राईट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ऑर प्रायव्हसी इन साईड अ क्लासरूम, युनिफॉर्म ड्रेस कोड विल डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट मुस्लिम स्टुडंट, हे तीनही ऑप्शन बरोबर आहे. याचा आर्टिकल जे आहे तर ते 25, 19 and 21. आणि याचं युनिफॉर्म ड्रेस कोड हे तर एक सिम्पल सेंटेन्स आहे की त्यांचा जो ड्रेस कोड आहे तर तो डिस्क्रिमिनेट होतोय म्हणून, म्हणजे हे तीनही सेंटेन्सेस हे बरोबर आहे, याचा आन्सर आहे 3. त्याच्यानंतर आपण आत्तापर्यंत जे आहे तर ते गव्हर्नरबद्दल खूप जास्त कॉन्ट्रॉवर्सीज ऐकतोय. कर्नाटका गव्हर्नमेंटनी आजच याच्यामध्ये आहे की कर्नाटका गव्हर्नमेंटनी जे आहे तर ते काहीतरी कन्व्हेन्शन सोडून काहीतरी प्रोसिजर केलेली आहे किंवा असं, म्हणजे गव्हर्नर खूप जास्त सध्या न्यूजमध्ये आहे त्याच्यामुळे मी गव्हर्नरवरती हा जो आहे हा प्रश्न काढलेला आहे. गव्हर्नर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट, इट इज अन इंडिपेंडेंट कॉन्स्टिट्युशनल ऑफिस अँड इज अंडर द कंट्रोल ऑफ ऑर सबॉर्डिनेट टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. गव्हर्नर क्वालिफिकेशन शुड हॅव कम्प्लिटेड द एज ऑफ 30 years. ही शुड बी मेंबर ऑफ आयदर हाऊस ऑफ पार्लमेंट ऑर हाऊस ऑफ द स्टेट लेजिस्लेचर. तर तुम्ही मला सांगा गव्हर्नरचं क्वालिफिकेशन काय असेल. आता हे जे हे तुम्हाला माहितीच पाहिजे, हे 30 years नाही आहे, हे 35 years आहे, त्याच्यामुळे हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन अगदी चुकीचा आहे. त्याच्यानंतर ही शुड बी अ मेंबर ऑफ आयदर हाऊस ऑफ पार्लमेंट ऑर हाऊस ऑफ द स्टेट लेजिस्लेचर. तर तुम्ही मला सांगा आपण
जर याचे मेंबर जर असतील तर मग ते कसं काय म्हणजे हे असणार ना, म्हणजे ते इम्पार्शियल कसं करावू शकणार. त्याच्यामुळे ही शुड बी अ मेंबर ऑफ आयदर हाऊस ऑफ पार्लमेंट और हाऊस ऑफ द स्टेट लेजिस्लेचर, गव्हर्नर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. आता एवढं जरी तुम्हाला माहिती असेल ना की गव्हर्नर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट म्हणजे ए ऑप्शन जे आहे तर ते बरोबर आहे. याच आन्सर आहे ओनली ए, ओनली ए याच ऑप्शन आन्सर आहे. हे जे इट इज अन इंडिपेंडेंट कॉन्स्टिट्युशनल ऑफिस अँड इज नॉट अंडर द कंट्रोल ऑफ अ सबॉर्डिनेट टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. इथं नॉट हा शब्द मिसिंग आहे म्हणून हे सेंटेन्स हे चुकीचं आहे. गव्हर्नर क्वालिफिकेशन हे 35 इयर्स. त्याच्यानंतर ही शुड नॉट बी अ मेंबर ऑफ, नॉट बी पाहिजे इथं, नॉट बी अ मेंबर ऑफ आयदर हाऊस ऑफ पार्लमेंट और हाउस ऑफ द स्टेट लेजिस्लेचर. ठीक आहे, हे आपले आजचे प्रश्न. याची PDF तुम्हाला ॲपवरती भेटून जाईल. मला काही जरी क्वेरीज असतील ह्या क्वेश्चन्स बद्दल किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता.